कोगनोळी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. कोगनोळी परिसरात जानेवारी 26 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मराठी मुला मुलींच्या शाळेत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महिला प्रियदर्शनी संस्थेत बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. आझाद तरुण मंडळ येथे माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. अंबिका को ऑप क्रेडिट सोसायटी येथे बशीर गडवाले यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. कोगनोळी हायस्कूल कोगनोळी येथे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. ग्रामपंचायत कार्यालय येथे तुकाराम शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन तर ग्रामविकास अधिकारी डी बी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येथील अरिहंत को ऑप क्रेडिट सोसायटी मध्ये ग्रामपंचायत सदस्य मनीषा परीट यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर ग्रामपंचायत सदस्य शोभा मानगावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोगनोळी पोलीस स्टेशन येथे एसआयएस टोलगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.